नांदणीगावचा शेतकरी असून माझं नाव चंद्रकांत बासू कोळी आहे. मी माझ्या ह्या एक एकर क्षेत्रामध्ये कोबीज हे उत्पादन घेतलेलं आहे आणि सध्या आत्ता बाजारभाव नसल्यामुळं आणि सरकारचं शेतकऱ्याचं धोरण काय नसल्यामुळं आज हे कोबीज काढणं आम्हाला आज परवडत नाही आहे. आणि आत्ता सध्या ह्या प्लॉटला आम्हाला 50 ते 60 हजार रुपये खर्च आलेला आहे आणि आत्ता सध्या बाजारभाव 1 रुपये किलो खंडित असल्यामुळं आज आमचं हे काढणं आणि वाहतूक हे काहीच म्हणजे सगळंच पूर्ण अंगावर बसत आहे. त्यामुळं आज आम्ही हे कोबी पीक तोडून टाकत आहे शेतामध्ये आणि आज आमचं एक 50 ते 60 हजार रुपयाचं आज नुकसान होत आहे. आणि शासन शेतकऱ्याची चेष्टा करतं, शेतकरी आज एवढे पैसे मिळवला तेवढे मिळवला, शेतकऱ्याला आज बाबा कशाची गरज आहे, लाईट कशाला पाहिजे, तुम्हाला शासनाचं अनुदान का पाहिजे म्हणतंय. पण आज हे जे आमचं नुकसान होत आहे हे आज शासनाला दिसत नाही आहे. आज सरकार का बघत नाही बाबा हे शेतकऱ्याचं आज एवढं मोठं नुकसान होतं आहे. एक शेतीसाठी काहीतरी एक हमीभाव माळव्याला एक हमीभाव धरून शेतकऱ्याचं जेणेकरून नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावं असं सरकारला आमची एक विनंती आहे.